नमस्कार मित्रांनो मी वैशाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चांदोबा मासिकातल्या या कथेत आज तुम्हाला एकोणीसशे ब्याऐंशी सालातल्या जानेवारी महिन्यातली कथा मी सांगणार आहे कथेचं सा नाव आहे सुलक्षणी कुंतल देशाचा राजा रवी वर्मा याच्या दरबारी खजिनदाराची जागा रिकामी होती त्या राजा योग्य व्यक्तीच्या शोधात होता तेव्हा राणीने आपल्या लहान भावाची तारीफ करीत सांगितले ही गोष्ट पैशाची आहे तेव्हा दुसऱ्या बाहेरच्या माणसाला ठेवण्यापेक्षा आपलाच माणूस तेथे ठेवला तर अधिक विश्वास पात्र होईल पण राजाला ही गोष्ट बिलकुल आवडली नाही कारण खजिन्यातील धन काही कारणांनी कमी जास्त झाले तर निष्कारण आपल्या मेहण्याबरोबरच वैर निर्माण व्हायला कारण होईल तेव्हा राजाने उत्तर दिले चांगलीच गोष्ट आहे पण मी विचार करून सांगतो दुसऱ्या दिवशी सेनापतीने राजासमोर एक प्रश्न विचारला महाराज माझा छोटा भाऊ शिकलेला आहे परंतु युद्धकलेत तो प्रावीण्य मिळवू शकला नाही त्याला खजिनदाराची नोकरी दिलीत तर मी सेनापती आणि भाऊ खजिनदार होऊ आणि आपली सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभेल परंतु राजाला तेही योग्य वाटले नाही कारण मोठा भाऊ सेनापती आणि लहान भाऊ खजिनदार बनल्यावर त्यांचेच वर्चस्व वाढेल त्याचवेळेस विष्णू शर्मा नावाच्या तरुणाने राजाची भेट घेतली आणि आपला विचार प्रकट केला तो म्हणाला महाराज मी गणितशास्त्रात प्रावीण्य संपादन केलं आहे तेव्हा माझी योग्य ती परीक्षा घेऊन मला आपल्या पदरी खजिनदाराची जागा द्या राजाने विष्णू शर्माची अनेक तऱ्हेने परीक्षा घेतली आणि त्याच्या उत्तरांवर संतुष्ट होऊन त्याला खजिनदाराच्या जागी नेमले परंतु ही नेमणूक राणीच्या आणि सेनापतीच्या रागास कारणीभूत ठरली थोड्या दिवसांनी राणीने राजाला विचारले आपण विष्णू शर्माला मोठा हुशार आणि इमानदार समजून खजिनदाराच्या जागी नेमले आहे तो एक नंबरचा चोरटा आहे माझी आताच खात्री झाली की थोड्या वेळापूर्वीच नोकरीच्या शोधात आलेल्या एका माणसाकडून एक हजार नाणी त्याने चोरून घेतली तरी घरी जाताना तो ती घेऊन जाईल तरी आपण वेळ न दबडता ताबडतोब खजिन्यात जाऊन हिशोब पाहावा तो, पाहा। तो आपल्याला एक हजार नाणी जास्त असलेली दिसतील राजाने ताबडतोब खजिन्यात जाऊन हिशोब पाहिला परंतु तो अगदी बरोबर होता एकही नाणे जास्त नव्हते विष्णू शर्माची पण झडती घेतली तेव्हा त्याच्याजवळ काहीही सापडले नाही आपली झडती घेतलेली पाहून विष्णू शर्माला जरा आश्चर्यच वाटले पण राजाने त्याच्यावर संतुष्ट होत सांगितले की तुझ्या झडतीचे कारण तुला मागाहून सांगण्यात येईल राणीने आपल्या सखीच्याकडून बातमी मागविली परंतु कोणत्याच गोष्टीचा उलगडा लागला नाही असे काय झाले राणीलाच कळेना कारण राणीने आपल्या एका दासिलघार एक हजार नाण्यांची थैली गुपचूप ठेवून येण्यास सांगितले होते तेव्हा ती एक हजार नाणी गेली कोठे त्याचप्रमाणे सेनापतीनेही एका विश्वासू नोकराकरवी खजिन्यातून एक हजार नाणी चोरून नेली होती तेव्हा सेनापतीच्या मनात भलतीच शंका येऊ लागली कारण त्याच्या चोरण्याने खजिन्यातील एक हजार नाणी कमी व्हावयास पाहिजे होती ती नाणी कमी कशी झाली नाहीत अशा तऱ्हेने दोघांनी ईर्षेने दुसऱ्या चांगल्या नीतिवान माणसाला वाईट ठरवण्याचे योजले परंतु ती योजना परस्परांकडूनच फसली गेली त्यांना ती गोष्ट उघड न करता गप्प बसावे लागले